शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य नवनाथ पाटील यांनी शेकापला सोडचिठ्ठी देत आपल्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनाथ पाटील यांनी सोमवारी भाजपचे कमळ हाती घेतलंय. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. मार्केट यार्ड येथील रामजी ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झालाय. यावेळी सिद्धी कर्वेचे माजी सरपंच गोपीशेठ पाटील, खोडचे माजी सरपंच पांडुरंग निहूकर, हरिदास पाटील, पेंधरचे माजी सरपंच धर्मनाथ भोई, सुरेश ठाकूर, युवा नेता नंदकुमार म्हात्रे, पांडुरंग पाटील, प्रभाग एक मधील भाजप युतीचे उमेदवार विनोद पाटील, मेघा पाटील, लीना म्हात्रे, संतोष भोई यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनाथ पाटील यांच्यासह शुभम बिल्डर्स डेव्हलपर्सचे दिलीप पाटील, गुरुनाथ पाटील, साईनाथ प्रधान, वासुदेव प्रधान, रमेश प्रधान, संजन कोळी, प्रकाश पाटील, निलेश प्रधान, विश्वनाथ पाटील, तकदीर पाटील आदी समर्थकांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला. या ठिकाणी उपस्थित ज्यांचा प्रवेश आपल्या सर्वांमध्ये संपन्न झाला ते आपल्या सर्वांचे सहकारी नवनाथ पाटीलजी. खरोखर एक मनापासून आनंद आहे. या जिल्ह्याच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वाटचालीमध्ये तुमचा एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. या सगळ्या पनवेल तालुक्यामध्ये आपल्या मैत्रीच्या आधारावरती, आपल्या मित्रत्वाच्या आधारावरती तुम्ही अनेक नाती जपलेली आहेत आणि त्यामुळे तुमच्यासारख्या एका सहकार्याला जेव्हा शेका पक्ष उमेदवारी विधान या महापालिकेच्या निमित्तानं जाहीर करणार असं सगळ्यांच्या मनामध्ये होतं, ते तसं जाहीर न झाल्यामुळे तुमचा कमी भ्रमनिरास झाला असेल, पण त्या भागातल्या बऱ्याच मंडळींचा हा भ्रमनिरास त्या ठिकाणी झाला. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एकीकडे शेतकरी कामगार पक्षाचं तुम्ही केलेलं काम आणि शेतकरी कामगार पक्षाला उभारी देण्यासाठी तुम्ही घेत असलेली मेहनत याची कदर जर पक्ष करत नसेल तर आज भारतीय जनता पार्टीला सोबत घेऊन जाण्याच्यासाठीचा तुमचा मनोदय हा निश्चितपणानं भाजपला ताकद देणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचं सातत्यानं तुमचा मान सन्मान दाखला जाईल. येणाऱ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या वेळेला प्रभाग क्रमांक 1 या परिसराचे या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आपले आज जे उमेदवार आहे ते उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तुमच्या आजच्या येण्यानं वॉर्ड नंबर 1 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केलाय. आपण 1 नंबर प्रभाग असेल, 2 नंबर प्रभाग असेल आणि 3 नंबर ते विशेष करून ग्रामीण भागातील असलेले प्रभाग, त्या प्रभागामध्ये असलेल्या नागरी सुविधा आणि त्यांचा अभाव हा सर्वात मोठा आहे. आणि म्हणून प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून या सर्व भागातील नागरी सुविधांचा असलेला जो अभाव आहे तो दूर करणं ही पहिल्यांदा तिथल्या असलेल्या भूमिपुत्रांसाठी आणि तिथल्या असलेल्या नागरिकांसाठी असणारी सर्वात मोठी गरज आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सर्वांना महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून, मी या भागातील एक जवळचा लगतचा असलेला आमदार म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो की येणाऱ्या या प्रत्येक विषयामध्ये मी आपल्या समोर आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून आपल्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आणि आपण सर्वजण मी आपल्या सर्वांना फक्त एवढीच विनंती करणार की आपण सर्वांनी या भागामध्ये आता फक्त 10 ते 12 दिवस या निवडणुकीला राहिले, त्यामुळे या निवडणुकीचा प्रचार आपण सर्वांनी घरोघर जाऊन करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या या ग्रामीण भागातील प्रत्येक भागामध्ये जाऊन, प्रत्येक घरामध्ये जाऊन, प्रत्येक आपले असलेले नातेवाईक असतील, मित्र असतील, आपले कोणी भाडेकरू असतील या प्रत्येकापर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टी पक्षाला प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली का मतदान करायला हवं हे सांगण्याची गरज. या सर्व नवकथांचे मान्यवरांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन भाजपमध्ये स्वागत करण्यात आले.